काल पहाटे रात्री 12:30 अंबरनाथ स्टेशनला एका इस्माच्या बॅगेत बॉम्ब आहे असा थ्रेट कॉल ठाणे पोलीस कंट्रोल रूमला प्राप्त झाल्यानंतर त्याची माहिती रेल्वे पोलीस स्टेशन कल्याण येथे मिळाल्यावर ठाणे शहर अंबरनाथ शहर आरपीएफ जीआरपी या सर्वांनी मिळून सुमारे 5 तास अंबरनाथ स्टेशनची पूर्ण घातपात तपासणी केली. काही एक संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती मिळून आली नाही. ज्या व्यक्तीने कंट्रोल रूमला कॉल केलेला होता त्याच्या मोबाईल नंबरच्या आधारे त्याचा शोध घेतला असता प्रदीप प्रजापती आणि अतुल प्रजापती नावाचे 2 मित्र कळवा दिघा परिसरात राहणारे यांना चौकशी कामी ताब्यात घेतलेले आहे. त्यांनी सदरचा कॉल कंट्रोल रूमला खोडसाळपणाने आणि जनतेमध्ये भय अशांतता निर्माण व्हावी या उद्देशाने केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध खोटा कॉल केल्याबद्दल खोटी माहिती दिल्याबद्दलचा गुन्हा दाखल करून त्यांना सदर गुन्ह्यामध्ये काल अटक करण्यात आलेली आहे. न्यायालयासमोर हजर करण्यात येत आहे. एकंदर चौकशीमध्ये हे 2 मित्र अंबरनाथ येथे त्यांच्या नातलगांना मित्रांना भेटण्यासाठी आलेले होते आणि रात्री उशिरा घरी परतत असताना त्यांनी सदरचा कॉल केला असल्याचे निष्पन्न झालेले. अधिक तपास आणि चौकशी सुरू आहे.